तिथीनुसार 26 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवसेनेकडून साजरी करण्यात येणार आहे. येत्या 26 मार्च रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेनेच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शनिवारी 19 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता SB बस स्टॉप येथे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवजयंती महोत्सव समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त आमच्या शहरातील सर्व तमाम बांधवांना आवाहन करतो की सर्वांनी शिवजयंतीमध्ये सहभागी व्हा, उत्साहाने सहभागी व्हा आणि शिवजयंतीनिमित्त जे कार्यक्रम ठेवलेले आहेत, कबड्डी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा, त्याचाही लाभ घ्या आणि दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता शिवजयंतीनिमित्त 7 ते 7 खेळण्यासाठी बैल आणि गायांना चाऱ्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे. 25 तारखेला ते पण आम्ही त्याचं वाटप करणार आहोत आणि शिवजयंतीच्या या प्रसारमाध्यमाच्या निमित्ताने मी एक आव्हान करतो की येणाऱ्या होळीला पाण्याची बचत करा, पाणी नासू नका, पाण्याची खूप कमतरता आहे. येणाऱ्या 26 मार्च रोजी सकाळी 7 वाजता क्रांती चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून 8 वाजता शिवजयंतीनिमित्त मोटरसायकलची रॅली शिवाजी महाराज पुतळा क्रांती चौक ते संभाजी महाराज हडगो इथपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी सोरचांद गणपतीपासून छत्रपतीच्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रामदासभाई कदम, शिवसेना उपनेते आदरणीय खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब, माननीय आमदार शिरसाट साहेब, माननीय हरिभाऊजी बागडे, रावसाहेबजी दानवे, संजयजी शिरसाट, प्रदीपजी जयस्वाल, अतुलजी सावे, सुभाषजी जांबड चव्हाण, जिल्हाप्रमुख अंबादासजी दानवे, शहर प्रमुख राजू वैद्य, बाळू थोरात, संतोषजी जेजूरकर, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महापौर त्र्यंबक तुपे, सभागृह नेते राजू झंझा, सभापती दिलीपजी थोरात, उपमहापौर राठोडजी, याबरोबर बाकी सर्व शिवसेना, भाजप, हिंदुत्ववादी सर्व पदाधिकारी, संघटना, हे सर्व कार्यकर्ते.